राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरची बातचीत रद्द झाल्यावर रशियातल्या उफामध्ये झालेल्या करारानुसार आज भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांची बैठक सुरू झाली आहे. पाक रेंजर्सच्या अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ काल दुपारी 3 वाजता दिल्लीत दाखल झालं. त्यानंतर पुढचे 3 दिवस भारतीय सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक आणि पाक रेंजर्सचे अधिकारी 15 विविध वादाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. त्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाकिस्तानी सीमेपलीकडून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि गोळीबार, त्याशिवाय सामान्य नागरिकांना पोहोचलेली हानी यावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. या बैठकीसंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, काय काय अपडेट्स मिळत आहेत, कशा पद्धतीने ही चर्चा होईल? कारण आजपर्यंत भारत आणि पाक दरम्यान ज्या कुठल्या स्तरावर चर्चा होतात त्या नेहमीच निष्फळ ठरलेल्या दिसतात. बिलकुल, आपले BSFचे DG DK पाठक यांच्यामध्ये आणि उमर बुराकी यांच्यामध्ये ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे. पाकिस्तानचे DG आहेत उमर बुराकी. आणि या संपूर्ण बैठकीमध्ये जे मागील काही दिवसापासून जे सीज फायर चाललं होतं, म्हणजे की गोळीबार चालला होता सीमेवर आणि जे उल्लंघन करण्यात येत होतं पाकिस्तानकडून, त्यावर सुद्धा चर्चा होणार आहे. यापूर्वी सुद्धा NSA लेवलची, म्हणजे की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक मात्र रद्द करण्यात आली होती. तणावाचं वातावरण होतं भारत पाकिस्तानमध्ये, त्यामुळे या बैठकीकडून आता आशा आहेत. ज्या प्रकारे पाकिस्तानकडून घुसखोरी केली जाते, तर 2 दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आलेलं आहे. त्यामुळं आपल्याकडे भारताकडे पुरावे जे आहेत ते भक्कम पुरावे आहेत आणि तेच समोर मांडलं जाणार आहे पाकिस्तानच्या DG समोर. आणि त्यांच्याकडून अशी पुन्हा कोणती घटना होऊ नये याचं सुद्धा आश्वासन घेण्यात येणार आहे. लेखी करार सुद्धा यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर या चर्चेनंतरच मग पुढची चर्चा सुद्धा केली जाणार आहे. मग ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चर्चा असणार आहे. धन्यवाद राम या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.